सरकार असताना त्याचं काम हे मंदगतीने होतं. आता तो ब्रिज पूर्ण झाला आणि आज 15 ऑक्टोबर याच दिवशी 1956 ला विश्वरत्न भारतरत्न मामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी चंद्रपूरच्या दीक्षाभूमीवर 15 व 16 तारखेला दीक्षा दिली होती. वंचिताचा आवाज बुगंध केला होता. बाबूपेठकरांच्या मागणीचा सन्मान करत आज या उड्डाणपुलाला भारतरत्न मामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नामविस्तार आज दिला आहे आणि त्याची सजावट सुद्धा भविष्यामध्ये होणार. आज आमच्यासाठी सौभाग्याचा क्षण आहे. अर्थमंत्री असताना ज्या भाऊ 15 ऑक्टोबर हा चंद्रपूरकर व जिल्ह्यातील जनतेसाठी सौभाग्याचा क्षण होता. 15 ऑक्टोबर 1956 रोजी भारतरत्न विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दीक्षाभूमीवर दीक्षा देण्यासाठी आले होते. शोषितांचा आवाज बुलंद करण्याचं काम हे 15 ऑक्टोबर या दिवशी झालं होतं. बाबूपेठ ब्रिज बनवण्याची मागणी बाबूपेठकरांची होती. गेले 25-30 वर्ष ते बनत नव्हतं. मी स्वतः अर्थमंत्री असताना यासाठी निधी मंजूर करून दिला आणि निधी मंजूर करून पाठपुरावा करत बाबूपेठ ब्रिजचं निर्माण कार्य सुरू केलं. खरं तर महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा घडत होतं की या बाबूपेठ ब्रिजसाठी ज्या गरिबांची घरं अतिक्रमण असणारी घरं काढायची होती, मी मंत्रिमंडळाच्या बैठकीत जाऊन या ठिकाणी विशेष योजना प्रस्तावित केली आणि त्या घरांनाही पैसे देण्याचं काम हे पहिल्यांदा महाराष्ट्रामध्ये घडत होतं. मधात जे महाविकास आघाडीचं सरकार आलं तेव्हा पुन्हा ते ब्रिजचं काम थांबलं. आता ब्रिज झालं आणि आजचा दिवस असा आहे की या ब्रिजला सर्व बांधवांची बाबूपेठकरांची मागणी होती. विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव दिलं पाहिजे. जेव्हाही या ब्रिजमधून एखादं व्हेकल किंवा एखादी गाडी किंवा एखादा व्यक्ती जाईल तेव्हा त्याच्या मनात हा भाव निर्माण झाला पाहिजे की मला देशाच्या प्रगतीमध्ये मगही पुढे जायचं आहे आणि जय भीम म्हणत मगही या देशामध्ये योगदान द्यायचं आहे. आणि संविधानाचं अमृत महोत्सवी वर्ष आहे, यासाठी आम्ही भारतरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव आम्ही तयार केलेल्या बाबूपेठ ब्रिजला देण्याचा निर्णय केला आणि आजचा दिवस हा शुभ दिवस आहे.